नमस्कार. स्वप्नील डॉट ट्यूटोरियलमध्ये आपण रेफरन्समधलं इंडेक्स आणि मार्क एंट्री बघणार आहोत. तर ह्याचा यूज करून आपण काय करू शकतो ते आपण बघूयात. आधी आपल्याला ना बुक्सच्या मागे किंवा एखादं खूप मोठं जर्नल असेल त्याच्या मागे वर्ड्सचे मिनिंग्स दिलेले असतात, तर आपण ग्रॉसरी असं म्हणतो. तर मार्क एंट्रीचा यूज करून आपण ग्रॉसरीज वगैरे बनवू शकतो आणि त्याचा इंडेक्ससुद्धा बनवू शकतो. तर आपण कशाप्रकारे यूज करायचं ते बघूयात. तर समजा माझं हे डॉक्युमेंट आहे, तर इथे मी काही सेंटेन्सला दिले आहे जसं पॉवरफुलचं मिनिंग काय आहे, एम्बेडेडचं काय आहे. तर आपण अजून दोन तीन ॲड कशा करायच्या ते बघून घेऊयात. तर आता समजा मला पिक्चरचं ॲड करायचं आहे, तर मी आधी रेफरन्समध्ये जाऊन मार्क एंट्रीचा डायलॉग बॉक्स ओपन करीन. त्यानंतर आता मला इथे मेन एंट्रीमध्ये पिक्चर्स घ्यायचं, तर याच्यावर डबल क्लिक करून इथे एकदा सिंगल क्लिक केल्यानंतर इथे ऑलरेडी मेन एंट्री माझी येऊन जाईल. आता पिक्चरला अल्टरनेट म्हणून मी इथे इमेजेस लिहित आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला पेज नंबरचा फॉर्मॅट वगैरे सिलेक्ट करायचा, तो आपण सिलेक्ट करू शकतो. कशासाठी पाहिजे, तर करंट पेजसाठी पाहिजे आपल्याला, आणि आपण याला मार्क करून घेऊया. तर बघा, इथे माझी एक एंट्री मार्क झालेली आहे. त्यानंतर आपण अजून एखादी सेकंड एंट्री बघून घेऊया. तर सेकंड एंट्री म्हणून आपण कोणती पण एखादी घेऊ शकतो, जसं कोऑर्डिनेटेड घेऊया. कोऑर्डिनेटला आपण डबल क्लिक करू घ्या आणि इथे एक सिंगल क्लिक करूया. बघा, इथे मेन एंट्री म्हणून कोऑर्डिनेट आला आहे. तर याला मी एक कोरिलेटेड म्हणून एक एंट्री ऍड करून घेते आणि याला मार्क करून घेते, ठीक आहे. तर अशा प्रकारे मी दोन एंट्री मार्क केली आहे आणि ऑलरेडी माझ्या दोन एंट्रीज मार्क होत्या, ठीक आहे. अशा प्रकारे मी मार्क केलंय. आणि त्यानंतर आता मला शेवटच्या पेजवर एक इंडेक्स द्यायचा आहे, तर मी शेवटच्या पेजवर जाईल. त्यानंतर इथे क्लिक करील. आता हे बघा, इथे पॅराग्राफ मार्क आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. तर हे पॅराग्राफ मार्क जे आहे ते रिमूव्ह करायसाठी आपल्याला होममध्ये जाऊन हे जे दिलं आहे आपण हाईड आणि शो ह्याच्यावर क्लिक करूयात, म्हणजे हे आपल्याला हाईड होऊन जाईल, ठीक आहे. शेवटच्या पेजमध्ये जाऊन मी आता इथे इंडेक्स म्हणून लिहिते, किंवा ग्रॉसरी म्हणून पण लिहू शकतो आपण, आपल्याला जशा प्रकारे लिहायचं असेल तशा प्रकारे, ठीक आहे. हे आपण अपरकेसमध्ये करून घेऊयात आणि याचं वाढून घेऊ. आता बघा, परत एकदा रेफरन्समध्ये जाऊन इथे इन्सर्ट इंडेक्स म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करूया. त्यानंतर कशा प्रकारचा इंडेक्स तुम्हाला पाहिजे, क्लासिक पाहिजे, फॅन्सी, मॉडर्न, इथे वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, तुम्ही जो काय हवा असेल तो घेऊ शकता, ठीक आहे. त्यानंतर केल्यानंतर इथे तुम्हाला किती कॉलम्सचा पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता, 3 or 2 columns, आणि याला ओके करूयात. तर हे बघा, अशा प्रकारे माझा इथे इंडेक्स आलेला आहे. तुम्हाला समजा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये घ्यायचा असेल हा, तर तुम्ही वेगळ्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा घेऊ शकता. इन्सर्ट इंडेक्सवर क्लिक करायचं, त्यानंतर इथे 1 columns इंडेक्स घेऊ आपण, ठीक आहे. अशा प्रकारे हे अल्फाबेटिकली आपलं येऊन जाईल. आणि अपडेट करू शकता, तुम्हाला जर अपडेट करायचं असेल तुमचा इंडेक्स, तर तुम्ही अपडेटसुद्धा करू शकता. अशा प्रकारे आपण मार्क एंट्रीचा यूज करू शकतो. धन्यवाद.